भाजपाचे मंत्री माविन गुदिन्हो हांणी केल्ल्या विधानाचेर खुलासो करपा खातीर ही पत्रकार परिषद पयलेच फावट गोवा फॉरवर्डाच्या पणजे कार्यालयांत घेता अशें पक्षाचे सरचिटणीस प्रशांत नायक हांणी सांगलें. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाय हांणी आमी आमच्या तरणाट्यांक वेपनायज करपाक जाय ह्या विधानाचो विपर्यास माविन गुदिन्हो हांणी केल्लो. ताका ताचो अर्थ समजूंक ना. आमच्या तरणाट्यांक बुद्धिमत्तेन तयार करप अशें आमच्या अध्यक्षाक सांगपाचें आसा. गांधीजी जेन्ना ब्रिटिशा विरुद्ध झगडले तेन्ना तांचे हत्यार आशिल्ले असहकार आनी अहिंसा अशें नाईक हांणी सांगले. पणजेच्यान आरडीएक्स गोवा खातीर गौतम शिरोडकर. पणजी कचेरींतल्या ह्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्साक हांव तुमकां तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतां. ऑफकोर्स उद्घाटनाच्या दीस आमच्या पक्षाचे अध्यक्ष आनी गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री भुमनदीप विजयबाब सरदेसाय हांणी सगळे प्रेसाक संबोधित केले. पण ऑफिशियली पक्षाची अशी प्रेस कॉन्फरन्स ही पहिली जाता आणि ताका लागून हांव तुमकां सगळ्यांक ह्या प्रेस कॉन्फरन्साक येवकारतां. हांव प्रशांत नायक, सरचिटणीस आनी एक स्पोक्सपर्सन गोवा फॉरवर्ड. म्हाजे बरोबर आसा दिलीप प्रभुदेसाय, व्हाईस प्रेसिडेंट ऑर्गनायझेशन ऑफ गोवा फॉरवर्ड पार्टी. ही पत्रकार परिषद घेवपा फाटल्यान मुखेल हेतू म्हण तो भारतीय जनता पक्षाचे मंत्री कॅबिनेटातले श्री मविन गुदिन हांणी जे काल एक स्टेटमेंट केल्ले त्या संदर्भात खुलासो करपा खातीर आणि पक्षाची भूमिका मांडपा खातीर ही पत्रकार परिषद असा. मविनान म्हणले की जे स्टेटमेंट आमच्या अध्यक्षान पक्षाच्या या कचेरीच्या उद्घाटना दीस केले की रिक्वायर वील वेपनाइज द यूथ फॉरवर्ड ऑफ द पार्टी सो दॅट वी कॅन टेक अप इश्यूज एट अ बिगर स्केल, लार्जर स्केल असे ताणी म्हणले. आणि ताजेर त्या वाक्याचो मविन गुदिन्हान काल निषेध केला. असे खूप पेपरांक वेगवेगळे तरेन आयला. थोडे पेपरां म्हणला की वी वील टेक अप दीस इश्यू टू भारतीय जनता पक्षाच्या पार्टी कडेन आम्ही व्हरतलो विषय, ताचो निषेध करतात. मंत्र्यांनी कशें उलोवप हाचेर तांकां ताणी ताळतंत्र सांबाळपाक जाय, आपूण दे हॅव टू बी कॉशियस वायल टॉकिंग, अशे तरेचे वेगवेगळे स्टेटमेंट केल्यात. आता एखाद्या नंबर टू मंत्र्याचेर जेन्ना ज्युनियर मोस्ट मंत्री उलयता तेन्ना म्हाका दिसता की कोएलिशन धर्मा भितर ताणें पयली स्वताचेर आपलो आळाबंद हाडपाक जाय की केन्ना आपल्यान पब्लीक वचप आनी केन्ना इंटरनल मॅटर आसतर जायत उलोवप, पब्लिकली कितें उलोवप आनी इंटरनली कितें उलोवप हाजे सादें भान नाशिल्लो ज्युनियर मोस्ट मंत्री. आणि ताणें जे काल विधान केला आमच्या अध्यक्षा संबंदी ताणें उलयल्ल्या संबंदी ताजो गोवा फॉरवर्ड पक्ष आमी निषेध करता ताजो. सो बेजिकली म्हाका दिसता की वेन वी से वेपनायज, वाय डीड ही स्टे आमच्या अध्यक्षान वेपनायज म्हणटा कित्याक म्हणलें. आतां कोणीय जेन्ना म्हणटात की गांधीजी कडेन खंयचे शस्त्र आशिल्ले, की गांधीजी खंयचे शस्त्रान लोकां कडेन झगडटालो, दॅट डज नॉट मीन गांधीजी कितें तरी शस्त्र आशिल्ले, तलवार आशिल्ली, बंदूक आशिल्ली, लाठी आशिल्ली न्ही. गांधीजी सदांच हाजे कडेन असहकार, अहिंसा ह्या शस्त्रांत लडटालो म्हणटा आमी. गांधीजीचे शस्त्र खंयचे? अहिंसा हे शस्त्र गांधीजीचे. इन द सेम वे म्हाका दिसता की जेन्ना आमच्या अध्यक्षान म्हणले वी वील वेपनायज अवर यूथ, दॅट इज वेपनायज म्हळ्यार आयडियोलॉजिकली तांकां तयार करप, नॉलेज वायज तांकां तयार करप आनी ट्रूथ सत्याच्या बाबतींत तांकां तयार करप हो ताजो मुखेल उद्देश आशिल्लो वेपनायज करपाच्या बाबतीत. यू डीड नॉट वेपनायज देम वीथ लाठीज, काठीज आनी बाकीचे कितें. जर तुमी जर तुमची जर इफ युअर स्ट्रेंथ इज युअर आयडियोलॉजी एन्ड युअर नॉलेज जाल्यार म्हाका दिसता की दे कॅन टेक ऑन एनीबडी. आनी हे जे स्टेटमेंट जाले ते कांय कॉन्टेक्स्टा भितर जाले. गोवा फॉरवर्ड पक्ष गेल्या कांय दिसांनी कांय विशय मोठ्या प्रमाणांत हातांत घेतलात. दो वी आर पार्ट ऑफ द कोएलिशन गव्हर्नमेंट तरी आसतना जंय अन्याय जाता, जंय गोंयकारपण आमकां दिसता की गोंयकारपणाचो पराभव जाता, जंय गोंयकारांक न्याय मेळपाक जाय थंय तांचेर अन्याय जाता, त्या वेळाचेर म्हाका दिसता अवर पार्टी प्रेसिडेंट मेड इट एम्पली क्लियर दॅट त्या टायमाचेर वी वील टेक एनी खंयचीय भुमिका घेवपाक आमकां कोण आडोवपाक शकपा ना. आनी इन दॅट कॉन्टेक्स्ट म्हाका दिसता की आमच्या अध्यक्षान जे वेपनायज हे उतर वापरिल्ले ताजो नाकाशिल्लो अर्थ काढून मविन गुदिन्हान जे आमचेर चिखलफेक करपाचो प्रयत्न केला ताजो आमी निषेध करतात. आनी एखाद्या ज्युनियर मोस्ट मंत्र्यान कशें उलोवचे हाजे बद्दलचे धडे ताका तांच्या पक्षान दिवचे अशें आमी तांच्या पक्षा कडेन मागतात.